नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. टॉक टाइममध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे हृदयाच्या जडपांचे विकार आणि ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आत्ता आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक, आजचा जो आपला विषय आहे तुमच्या लक्षात आला असेल, हृदयाच्या झडपांचे नेमके विकार कुठले आहेत आणि ढगे हेल्थ केअरमध्ये त्याच्यावरती नेमके युनिक असे उपचार कशाप्रकारे केले जातात. आत्तापर्यंत डॉक्टरांनी अशा प्रकारचे उपचार केलेले आहेत, ते रुग्ण कशाप्रकारे नेमके बरे झालेले आहेत, या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी आपण डॉक्टरांचीही थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष सुभाष ढगे सर. ते आयुर्वेद आणि पंचकर्मामध्ये उच्च शिक्षित असून 1995 सालापासून ढगे हेल्थकेअर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आयुर्वेद सेंटर पुणे येथे तज्ज्ञ चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. हृदयातील ब्लॉकेजेस असणारे रुग्ण आणि हृदयाच्या झडपांचे विकार असणाऱ्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांनी उपचार करण्यामध्ये डॉक्टर पारंगत आहेत. हृदयातील ब्लॉकेजेस असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी नॅचरल बायपास थेरपी ही थेरपी स्वतः त्यांनी उपचार पद्धती जी आहे ती विकसित केलेली आहे आणि आत्तापर्यंत हजारो रुग्णांवरती यशस्वी अशी चिकित्सासुद्धा केलेली आहे. विविध देशांमधून अनेक रुग्ण त्यांच्याकडे या संपूर्ण थेरपीसाठी चिकित्सेसाठी येत असतात आणि त्यांना या सगळ्यातपर्यंत पूर्णतः आराम मिळालेला आहे. तो कशाप्रकारे तेही आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनीही डॉक्टरांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलं आहे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देखील डॉक्टरांनी अनेक लेक्चर्स दिलेले आहेत. तर प्रेक्षक, आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. आजचा जो आपला विषय तो म्हणजे हृदयातील झडपांचे विकार नेमके कुठले आहेत आणि ढगे हेल्थकेअरमधले त्याचे प्रामुख्याने करण्यात आलेले उपचार. आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण जसं म्हणतोय की हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थकेअरची एक स्पेशालिटी आहे की या संपूर्ण गोष्टींवरती म्हणजे हृदयाचे कुठलेही आजार असले तरी त्यावरती आपण एक आयुर्वेदिक संशोधन केलेलं आहे, उपचार केलेले आहेत आणि आत्तापर्यंत अनेक रुग्णांवरती यशस्वी उपचार झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने मला सर्वात प्रथम तुम्हाला हेच विचारायचं आहे की मग आज आपण झडपांबद्दल प्रामुख्याने जर का बोलतोय तर हृदयाच्या झडपा नेमक्या काय आहेत आणि त्याचे विकार नेमके काय आहेत हे प्रेक्षकांना समजावून सांगू. हृदयामध्ये एकूण मायट्रल वॉल, एवर्टिक वॉल, ट्रायकस्पिड वॉल आणि पल्मोनरी वॉल अशा चार झडपा असतात. आता त्याचे आजार जर म्हटलं तर स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन हे दोन प्रामुख्याने आजार आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर रिगर्जिटेशन, प्रोलॅप्स, कॅल्सिफिकेशन, सबवॉल्वर फायब्रोसिस, डिजनरेशन, ॲट्रोपी, वॉल्व्युलायटिस अशा प्रकारचे वेगवेगळे आजार ह्या झडपांचे आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये काय होतं की ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे स्टेनोसिस जर मायट्रल वॉलच्या ठिकाणी झालं तर त्याला मायट्रल वॉल स्टेनोसिस म्हणतात. रिगर्जिटेशन जर ट्रायकस्पिड वॉलच्या ठिकाणी झालं तर त्याला ट्रायकस्पिड वॉल रिगर्जिटेशन असं म्हणतात. म्हणजे ज्या झडपेला जो आजार झालेला आहे त्या दोघांचं नाव या ठिकाणी दिलं जातं. सुरुवातीलाच हे यापैकी कुठलाही जर का विकार झालेला असेल तर लक्षणं काय दिसून येतात? हा, आता या झडपांचे विकार जर कोणत्याही प्रकारचा जरी झालेला असला तरी त्याची लक्षणं अशी असतात, धाप लागणं, छाती गच्चवणं, छाती भरून येणं, छातीमध्ये दुखणं, छातीमध्ये धडधडणं, श्वासोश्वासाला त्रास होणं, त्याचबरोबर थोडासा डोळ्यापुढे अंधारी येते, ही कॉमन लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. एक वेगळं लक्षण याच्यामध्ये असतं ते म्हणजे ड्रायकप, कोरडा खोकला, काही रुग्णांमध्ये हे सुद्धा लक्षण आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर ह्या रुग्णांचा हार्टरेट वाढलेला असतो. त्याचबरोबर ह्या रुग्णांचं जनरली ब्लड प्रेशर हे हायर साईडला असतं. आता याच्यामध्ये काय होतं की ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये असतातच असं नाही. रुग्णानुसार त्या रुग्णांची तीव्रता, लक्षणांची तीव्रता आणि लक्षणं ही वेगवेगळी असतात. म्हणजे कसं तर एखाद्या रुग्णाला 10 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 100 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 500 पावलं चालल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला सरळ रस्त्यावर चालत असताना त्रास होत नाही पण त्या रस्त्यावर हलकासा जरी चढ आला तरी त्या रुग्णाला त्रास व्हायला लागतो. एखाद्या रुग्णाला 4 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो, एखाद्या रुग्णाला 10 पायऱ्या चढल्यावर त्रास होतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक रुग्णानुसार लक्षणं आणि लक्षणांची तीव्रता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते. बर, पण जसं तुम्ही आता म्हणालात की लक्षणं जी आहेत त्याची इंटेन्सिटी वेगळी असते, लक्षणांचं स्वरूप वेगळं असू शकतं आणि कॉमनली दिसणारीही लक्षणं आहेत, तर मग पेशंटच्या हे लक्षात कसं येईल की नेमकं काय झालंय? तर त्या अनुषंगाने महत्वाच्या ठरतात त्या म्हणजे तपासणी. अगदी बरोबर. कुठल्या तपासण्या करणं अपेक्षित आहे? याच्यामध्ये 2D ECO नावाची एक अतिशय महत्वाची तपासणी केली जाते. आता ही तपासणी कोण करतं तर MBBS झाल्यानंतर कार्डिओलॉजी मध्ये ज्यांनी सुपर स्पेशालिटी केलेली आहे, MD कार्डिओलॉजिस्ट किंवा DM कार्डिओलॉजिस्ट, हे लोकही 2D ECO तपासणी करतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय समजतं तर कोणत्या झडपेचा कोणता आजार झालेला आहे पहिलं हे समजतं, त्याचबरोबर त्या आजाराची सिव्हिअरिटी समजते, त्याचबरोबर अनेक गोष्टींचे पॅरामीटर्स आपल्याला 2D ECO ह्या रिपोर्टमध्ये समजतात.
आता ह्याच्यामध्ये काय होतं की समजा स्टेनोसिस झालं असेल तर त्या ठिकाणचा माइट्रल वॉल एरिया किंवा एओर्टिक वॉल एरिया किंवा त्या ठिकाणच्या वॉलचा एरिया स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये आपल्याला समजतो. त्याचबरोबर त्या वॉलच्या ठिकाणी ग्रेडियंट असतं, पीक ग्रेडियंट, मीन ग्रेडियंट, ते आपल्याला समजतं. त्याचबरोबर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ सिस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर पोस्टेर वॉल थिकनेस ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक, ऍट द टाइम ऑफ सिस्टोलिक, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन, अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्या टुलिको रिपोर्ट मध्ये समजतात की ज्यामुळे आपल्याला उपचाराची दिशा रुग्णांमध्ये ठरवता येते. त्याचबरोबर अजून एक वेगळी तपासणी असते, टीईई म्हणजे ट्रान्स इसोफेजियल इको कार्डिओग्राफी. पण प्राधान्याने टूडी इको ही तपासणी ह्या रुग्णांमध्ये केली जाते. साधारण या प्रामुख्याने दोन तपासण्या करून आपल्याला नेमका विकार काय झालेला आहे ते समजू शकतो. नक्की. बरं, आता विकार झाल्यानंतर मग भाग येतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा उपचारांचा. आणि आता आपण हो एक्झॅक्टली पण बरं, जसं आपण म्हणतो आता हृदयाशी संबंधित कुठलेही विकार, आता आपण आज झडपांबद्दल बोलतोय, परंतु प्रामुख्याने पेशंटच्या मनातच मग हे असते की आता आपल्याला ऑपरेशन किंवा सर्जरी शिवाय पर्याय नाही. हो, तर मग अशा वेळेला आपल्याकडे असे रुग्ण असे आलेले आहेत आतापर्यंत सुद्धा अनेक की ज्यांना सर्जरी सजेस्ट केलेली आहे, परंतु आपले जे उपचार आहेत ते आयुर्वेदिक आहेत. बरोबर. तर काय सांगाल, आता हृदयाच्या झडपांच्या दृष्टिकोनातून आपले ढग हेल्थ केअरचे उपचार वेगळे कसे? हा, वेगळे आहेत. कसे आहेत आता हे जर समजावून घ्यायचं असेल तर मग थोडक्यात आपल्याला ह्या उपचारांचा लाभ होतो आहे की नाही रुग्णांना हे आपल्याला बघायचं आहे. बरोबर. आता उपचाराचा लाभ जर रुग्णांना होणं हे बघायचं असेल तर ह्याच्यासाठी मेडिकल सायन्सची काही गोल्ड स्टँडर्ड आहेत. मग त्याच्यामध्ये ढगे हेल्थकेअरचे उपचार असू देत किंवा ॲलोपॅथीचे उपचार असू देत किंवा मॉडर्न सायन्सचे उपचार असू देत किंवा होमिओपॅथीचे उपचार असू देत, कोणतेही उपचार असले, कोणत्याही पॅथीचे उपचार असले, कोणत्याही इन्स्टिट्यूटचे उपचार असले, तरी उपचारांचा लाभ रुग्णांना होतो आहे की नाही हे समजण्यासाठी मेडिकल सायन्सची काही स्टँडर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे पेशंटमधल्या इम्प्रुव्हमेंट आणि दुसरं म्हणजे रिपोर्टमधली इम्प्रुव्हमेंट. तर आता पेशंटमधली इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय? तर सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट, क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट आणि फिजिकल इम्प्रुव्हमेंट. आता हे नेमकं काय तर आपण काय करूया की एका रुग्णाचं उदाहरणच या ठिकाणी घेऊ, म्हणजे हा विषय आपल्याला समजायला खूप सोपा जाईल. एक अमोल नावाचा रुग्ण 35 वर्षाचा ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आलेला होता. आता ह्या रुग्णाचा आपण रिपोर्टच या ठिकाणी बघू. ह्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे रुमॅटिक मल्टीवॉल्वर हार्ट डिसीज. आता मल्टीवॉल्वर हार्ट डिसीज म्हणजे काय? तर या रुग्णाच्या एकापेक्षा जास्त झडपा डॅमेज झालेल्या होत्या. आता रिपोर्ट काय आहे तो या ठिकाणी बघू आपण. ह्याचं आहे टाईट सिव्हिअर कॅल्सिफिक माइट्रल स्टेनोसिस. ह्याचा माइट्रल वॉल एरिया होता फक्त 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर. आता स्टेनोसिस मध्ये काय होतं तर त्या झडपेच्या ठिकाणी असणारा जो एरिया आहे तो एरिया कमी व्हायला लागतो, त्याला स्टेनोसिस असं म्हणतात. त्याचबरोबर ह्या रुग्णाला सिव्हिअर माइट्रल रिगर्जिटेशन होतं, त्याचबरोबर या रुग्णाला सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस होतं, सिव्हिअर एओर्टिक रिगर्जिटेशन होतं, सिव्हिअर ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन होतं, मॉडरेट ट्रायकोस्पिड स्टेनोसिस म्हणजे होतं. आता एकूण चार झडपा असतात, त्या चार झडपांपैकी तीन झडपा ह्या रुग्णाच्या दोन दोन आजारांनी सिव्हिअरली डॅमेज झालेल्या होत्या आणि हा रुग्ण ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आला. आता ह्याला त्रास काय होत होता तर साधारण 100 पावलं चालल्यानंतर ह्या रुग्णाला धाप लागायची, छातीमध्ये धडधडायचं, त्याचबरोबर डोळ्यापुढे थोडीशी अंधारी यायची, ही प्राधान्याने लक्षणे ह्या रुग्णामध्ये होते. आता ह्या रुग्णाच्या छातीच्या धडधडण्याचा आवाज आजूबाजूला बसलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा ऐकायला यायचा. वास्तविक पाहता छातीच्या धडधडण्याचा आवाज ज्याला आम्ही हार्टबीट साऊंड म्हणतो हा इतरांना ऐकायला येत नाही, आपला आपल्याला सुद्धा ऐकायला येत नाही, एवढा मोठ्याने ह्या रुग्णाचा हार्टबीट साऊंड होता. ह्याचे हार्टरेट होते 140 पर मिनिट. आता नॉर्मल हार्टरेट किती असतो तर 72 असतो, अगदी पिन पॉइंट म्हणलं तर 72 पर मिनिट असा हार्टरेट असतो. पण नॉर्मल रेंज जर पकडली तर 70 ते 80 ही नॉर्मल रेंज राहते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या रुग्णाला त्रास होत होता. मग हा रुग्ण ढगे हेल्थ केअर मध्ये उपचारासाठी आला. उपचार झाल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला या रुग्णानं सांगितलं की डॉक्टर मी आता 1.5 ते 2 किलोमीटर सलग चालू शकतो, मला कोणताही त्रास होत नाही. म्हणजे पेशंट सिम्प्टोमॅटिकली इम्प्रूव्ह झाला. म्हणजे मेडिकल सायन्स जे पहिलं गोल्ड स्टँडर्ड आहे सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट, म्हणजे पेशंटला बरं वाटत, साध्या भाषेत सांगायचं तरी पेशंटला बरं वाटायला लागलं. त्यानंतर हे झालं पहिलं गोल्ड स्टँडर्ड. दुसरं आहे क्लिनिकल इम्प्रुव्हमेंट, म्हणजे काय तर ह्या रुग्णाचा हार्टरेट होता 140 पर मिनिट, म्हणजे नॉर्मल पेक्षा जवळजवळ दुप्पट होता. आता ह्या रुग्णाचा पहिल्या फॉलोअपला हार्टरेट आला 76 पर मिनिट, म्हणजे तो नॉर्मल, एज गुड एज नॉर्मल, म्हणजे पेशंट क्लिनिकली इम्प्रुव्हमेंट झाला. आता फिजिकल इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय? ह्या रुग्णाचं वय आहे 35 वर्ष. आता 35व्या वर्षी 100 पावलं फक्त चालता येईल हा काही क्रायटेरिया असू शकत नाही. 35व्या वर्षी त्याला 1.5-2 किलोमीटर सहज चालता आलं पाहिजे, एनी हाऊ काही करता आलं पाहिजे. त्याप्रमाणे हा रुग्ण आता 1.5 ते 2 किलोमीटर सहज चालू शकतो, म्हणजे हा रुग्ण
फिजिकली सुद्धा इम्प्रूव्ह झाला. आता या रुग्णाचा हा पहिलाच फॉलोअप होता, त्याच्यामुळे आम्ही या रुग्णाचं पुन्हा 2D को अजून रिपीट केलेला नाही, त्यामुळे तो क्रायटेरिया आता या रुग्णाच्या बाबतीत तरी आपल्याला सांगता येईल. बरोबर. परंतु जसं आता आपण ह्याच्यावरनं समजून घेतलं की कशा प्रकारे आपण हे सगळे रिलीफ देत गेलो त्यांना आणि आज पेशंटला चांगलं वाटतंय, बरं वाटतं, म्हणजे एक क्वालिटी लाईफ त्यांना जगण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल त्यांनी पुढे उचललं म्हणायला हरकत नाही. असे अनेक रुग्ण तुमच्याकडे येत असतील की ज्यांना असं सर्जरी, म्हणजे मला त्या दृष्टीने तुम्हाला विचारायचंय की बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या सर्जरीज सजेस्ट केल्यानंतर सगळ्या दृष्टीने हे रुग्ण जे आहेत ते कुठेतरी खचतात, अगदी मग त्यांना इकॉनॉमिकल चिंता असते, त्यांना पुढे बरं होण्याची एक शाश्वती आहे की नाही ही एक चिंता असते. तर त्या दृष्टिकोनातून काय सांगा, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये टेबलवरतीच आपल्याला कळतं घेतल्यानंतर की पेशंट पुढे जगू शकणार आहे की नाही, इतपत परिस्थिती येते. तर मग अशा वेळेला आपल्या उपचारांनी आपण तेवढा रिलीफ किंवा तितपत हे त्यांना देऊ शकतो का शाश्वती? नक्कीच. आता ह्या संदर्भात मग आपण एकच गोष्ट बघायला हवी की ती म्हणजे रिपोर्टमधल्या इम्प्रुव्हमेंट. बरोबर. कारण रिपोर्टमध्ये जर इम्प्रुव्हमेंट दिसली, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय तुमच्या इम्प्रुव्हमेंट दिसायला हव्यात, तर पेशंटला बरं वाटलं. अगदी. मेडिकल सायन्सनं पहिलं हेच सांगितलेलं आहे की पेशंटला बरं वाटलं पाहिजे. बरोबर. पण बरं वाटल्यानंतर ऍटोमॅटिकली पुढचा टप्पा हा राहतो की रिपोर्टमध्ये एक्झॅक्टली माझा जो रिपोर्ट बिघडलेला आहे तो दुरुस्त झालाय का, तो चांगला झालाय का, दुरुस्त म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे का. तर आपण काय करूया की 2D इको हा विषय आणि त्याचे अनेक पॅरामीटर्स आहेत असं बोलण्यापेक्षा आपण काही रुग्णांची उदाहरणं या ठिकाणी देऊया. नक्की नक्की. 2D इकोच्या दृष्टिकोनातून आपण उदाहरणं पण आणलेली आहेत आणि त्या मला वाटतं ते जर का प्रेक्षकांना दाखवली तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की काय आहे. नक्कीच. बरोबर. तर त्या अनुषंगाने डॉक्टर आपण चर्चा पुढे नेऊया आणि प्रेक्षकांना हे सगळं दाखवूनही देऊया आणि आपण चर्चा पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. नंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय हृदयांच्या झडपाचे विकार आणि त्याचबरोबर त्यावरती असणारे ढगे हेल्थ केअरचे आयुर्वेदिक उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संतोष ढगे. तर डॉक्टर, आपण जसं समजून घेतलं की आता 2D इको बद्दल तुम्ही मगाशी सांगितलं, परंतु तो विषय सामान्य माणसांना कळण्याच्या दृष्टीने थोडासा क्लिष्ट आहे. तर मग आपण रिपोर्टच्या माध्यमातून किंवा एकूण उदाहरणांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगू शकतो का की एक्झॅक्टली 2D इको आणि मग त्याचे रिपोर्ट मधले होणारे इम्प्रुव्हमेंट? नक्की नक्की. आपल्याला आपण काही उदाहरण घेऊया. एक बेंगलोरवरून यशवंत नावाचा एक रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आलेला होता. आता ह्या रुग्णाची हिस्ट्री अशी होती की याच्या 3 वेळा झडप विकारांचं ऑपरेशन झालेलं होतं. आता त्याचा रिपोर्ट आपण या ठिकाणी बघूया. ह्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे 3 वेळा ऑपरेशन झालेल्याचा. आता ह्या रुग्णाला सिव्हिअर मायट्रल रिस्टेनोसिस आहे. त्याचा मायट्रोलॉल एरिया आहे 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर आणि अशा पद्धतीचा हा जर रिपोर्ट होता. आता याला त्रास काय होत होता, तर साधारण कॉमन लक्षणं या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर या रुग्णाला सुद्धा साधारण 100 मीटर चालल्यानंतर धाप लागणं, डोळ्यापुढे अंधारी येणं ही लक्षणं होती. ब्लड प्रेशर या रुग्णाचं थोडंसं हायर साईडला होतं आणि या रुग्णाच्या संपूर्ण पायावरती आणि अंगावरती सूज होती. कार्डिओलॉजिस्ट जे होते, कार्डियक सर्जन, त्यांनी या रुग्णाला 24 तासामध्ये 1 लिटरपेक्षा कमी पाणी प्यायला ह्या रुग्णाला सांगितलेलं होतं. हा रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आला. आता होतं कसं की एकदा ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन शिवाय काही उपचार होतात का याचा शोध रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक घेत असतात. बरोबर. आणि मला वाटतं की तो शोध सध्या तरी ढगेलकर कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आयुर्वेद सेंटर पुणे इथंपर्यंत त्या रुग्णाने घेऊन येतो. त्याप्रमाणे हा बेंगलोरचा रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आला. मग या रुग्णाला आम्ही उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर पहिला फॉलोअप ज्या वेळेला रुग्णाचा झाला त्यावेळेला त्यांना सांगितलं की आता मी 1.5 ते 2 किलोमीटर सहज चालू शकतो. म्हणजे रुग्ण पहिला क्रायटेरिया जो आहे आपला सिम्प्टोमॅटिकल इम्प्रुव्हमेंट, त्यानुसार रुग्णाचा पहिला त्रास कमी झाला. रुग्ण आता 2 मजले सहज चढू शकतो, काही त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची इम्प्रुव्हमेंट काय, तर त्याच्या अंगावरची पायावरची सूज ही पूर्ण निघून गेलेली आहे. मग त्यांनी कार्डिओक सर्जनला ज्या वेळेला पुन्हा दाखवलं फॉलोअप साठी, त्यावेळेला कार्डिओक सर्जनने आता त्या रुग्णाला 1 लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायचा ऍडवाइस दिलेला आहे. रुग्ण आता 1.5 ते 2 लिटर पाणी 24 तासामध्ये पितो आणि तरी सुद्धा ह्या रुग्णाचं पुन्हा अंगावरती सूज वाढलेली नाही, पायावरती सूज वाढलेली नाही. मग पहिल्यांदा ह्या रुग्णामध्ये स्टेनोसिस त्या ठिकाणचं जे आहे तो एरिया इम्प्रूव्ह होतोय का हे बघण्यासाठी आम्ही पहिला 2D इको ह्या रुग्णाचा रिपीट केला. त्या रुग्णाचा रिपोर्ट असा आहे की मायट्रल वॉल एरिया 1.2 स्क्वेअर सेंटीमीटर जो आपण ह्या रिपोर्टमध्ये स्पष्ट बघू शकतो. म्हणजे ह्या रुग्णाच्या स्टेनोसिस हे कमी व्हायला लागलेलं आहे. स्टेनोसिस मध्ये काय होतं, तर त्या ठिकाणचा एरिया जो आहे वॉलच्या ठिकाणचा तो कमी व्हायला लागलेला असतो. तो या ठिकाणचा एरिया आता
इम्प्रूव्ह व्हायला वाढायला सुरुवात झालेली आहे. ही खूप मोठी अचीवमेंट या रुग्णामध्ये किंवा अनेक रुग्णांमध्ये बघायला मिळते. आता हा एरिया किती वाढू शकतो या रुग्णाचं तर आत्ताशी सुरुवात झाली वाढायला. तर आपण एक दुसरं एक उदाहरण घेऊ. एक हैदराबाद वरून राजेश्वरी नावाचा रुग्ण ढगेलकरमध्ये उपचारासाठी आलेला होता. आता या रुग्णाचा सुद्धा मायट्रल वॉल एरिया होता 1.6 square centimeter. या रुग्णाचं डायग्नोसिस असं होतं की मॉडरेट मायट्रल स्टेनोसिस. त्याचबरोबर ह्या रुग्णाला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक होतं 5.6 centimeter, की जे रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की डायलेटेड. म्हणजे काय तर लेफ्ट व्हेंट्रिकल नावाचा जो एक कप्पा आहे हृदयामध्ये एकूण 4 कप्पे असतात त्यापैकी हा कप्प्याचा आकार वाढलेला. त्याचबरोबर लेफ्ट अट्रियमचा जो कप्पा आहे त्याचा सुद्धा आकार वाढलेला आहे डायलेटेड असं ह्या रुग्णामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आता ह्या रुग्णाला लक्षणं काय होती तर साधारणतः 1 मिनिट चालल्यानंतर धाप लागणं, डोळ्यापुढे थोडीशी अंधारी येणं, ब्लड प्रेशर हायर साईडला होतं. या रुग्णाला सुद्धा पायाला सूज होती, चेहऱ्याला सूज होती. आणि मग ह्या रुग्णाला आम्ही ढगेलकरचे उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या फॉलोअपला रुग्ण आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता ह्या तक्रारी ज्या आहेत ह्या कमी झालेल्या आहेत. मग साधारण 2 ते 2.5 वर्षानंतर ज्यावेळेला आम्ही पुन्हा 2D echo रिपोर्ट केला त्यावेळेला तो रिपोर्ट असा होता की ढगेलकरच्या उपचारापूर्वीचा मायट्रल वॉल एरिया होता 1.6 square centimeter, ढगेलकरच्या उपचारानंतरचा मायट्रल वॉल एरिया आहे 2.2 square centimeter. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं तो वाढला. त्याचबरोबर उपचारापूर्वी लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इंटरनल डायमेन्शन ऍट द टाइम ऑफ डायस्टोलिक होतं 5.6, जे डायलेटेड होतं उपचारानंतर आहे ते 4.1 square centimeter. म्हणजे त्याचा आकार सुद्धा हा कमी झाला. तो आकार कमी होणं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलचा आकार कमी होणं आणि स्टेनोसिस जे आहे ते कमी होणं ह्या दोन्ही गोष्टी ह्या रुग्णामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळाल्या. म्हणजे जसं आपण बघतो जसं की आपण रिपोर्टच्या माध्यमातूनच दाखवून देतो की कशा प्रकारे आपल्या ढगेलकरच्या उपचारानंतर या गोष्टी करतात. आणि जसं प्रामुख्याने तुम्ही म्हणालात की सर्जरी करून आलेले पेशंट सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा आपण प्रामुख्याने सर्जरी न करताही आलेले पेशंट आहेत. काही उदाहरण आपल्याला अजूनही या ठिकाणी सांगायचे. एक दोनच उदाहरणं सांगितले मी माझी स्वतःची पाठ थोपटून घेतोय असं व्हायला नको. नाही तुम्ही म्हणालात तसं काही सर्जरी केल्यानंतर किंवा सर्जरीच्या आधी सुद्धा आपण यशस्वीरित्या उपचार करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रुग्णांमध्ये डॉक्टर अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. आणखीने आपल्याकडे जे रुग्णांचे रिपोर्ट्स आहेत त्या अनुषंगाने आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. ब्रेकनंतर टॉक टाइममध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय हृदयाच्या झडपांचे विकार आणि ढगे हेल्थकेअरचे आयुर्वेदिक उपचार या विषयावरती. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टर, आपण जसं आता 2 बघितले रुग्ण, त्यांचे अनुभव बघितले, एकूणच असं आपण जसं म्हणतोय की हृदयरोगांचा जो एक हे असतो उपचारांची जी दिशा असते ती कुठेतरी सर्जरीकडे जाऊन थांबते आणि मग त्याच्यानंतर जर काही आपल्याला आधार घ्यायचा असेल आणि जर आपल्याला चांगलं आयुष्य पुन्हा एकदा जगायचं असेल तर पुन्हा ती दिशा जी जाते ती ढगे हेल्थकेअरकडे जाते. आणि असे अनेक रुग्ण आपण आता पाहतोय. आणखीन काही उदाहरण देता येतील? नक्कीच. एक वेगळं उदाहरण मला आवर्जून या ठिकाणी द्यायचंय. मध्य प्रदेश मधून एक प्रदीप कुमार नावाचा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आलेला होता. त्याचा रिपोर्ट पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया. रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सिव्हिअर मायट्रल रिव्हर्जिटेशन, सिव्हिअर पल्मोनरी आर्टरी हायपरटेन्शन. आता ह्या रुग्णाला झडपांचा विकार होताच त्याचबरोबर या रुग्णाचं हार्ट फंक्शन खूप कमी आलं होतं. म्हणजे LVEF ह्या रुग्णाचा रिपोर्टमध्ये आहे 25%, म्हणजे खूप कमी आलेलं होतं. त्याचबरोबर या रुग्णाची हिस्ट्री अशी होती की या रुग्णाची 2 वेळा एंजिओप्लास्टी झालेली होती. आता एंजिओप्लास्टी नंतर सुद्धा पुन्हा ह्या रुग्णाला काही त्रास व्हायला लागले, पुन्हा एंजिओग्राफी केली तर नव्यानं पुन्हा काही ब्लॉकेजेस या रुग्णामध्ये निर्माण झालेले होते. आणि मग 2D echo मध्ये तोही काही मुद्दे ह्याच्यामध्ये दिसत आहेत आपल्याला. म्हणजे हृदयाचे काही पार्ट जे आहेत की जे या रिपोर्टमध्ये दिसत आहेत अकायनेटिक. आता अकायनेटिक म्हणजे काय तर त्या ठिकाणचे जे मसल्स आहेत त्या मसलची मुवमेंट पूर्ण थांबले. ती मुवमेंट पूर्ण का थांबते तर त्या ठिकाणचा ब्लड फ्लो थांबतो. ब्लड फ्लो थांबल्यामुळे त्या ठिकाणचा ऑक्सिजन सप्लाय थांबतो, त्या ठिकाणचं न्यूट्रिशन थांबतं, त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक इम्पल्सेस थांबतात. आणि म्हणून मग हा रुग्ण ढगेलकर मध्ये उपचारासाठी आला ह्या तिन्ही आजारांसाठी. म्हणून मग आम्ही त्याला रिगर्जिटेशन जे होतं त्याचे उपचार सुरू केले, त्याचा LVEF जो कमी होता म्हणजे हार्ट फंक्शन जे कमी झालेलं होतं त्याचे उपचार सुरू केले. त्याचबरोबर ब्लॉकेजेस असल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होता म्हणून आमची जी नॅचरल बायपास थेरपी ही जी उपचार पद्धती आम्ही स्वतः विकसित केलेली आहे तेही उपचार ह्या रुग्णाला सुरू केले. आणि ॲज युज्युअल
व काही महिन्यानंतर रुग्णाचा त्रास कमी झाला. ढगे हेल्थकेअर आणि ढगे हेल्थकेअर मध्ये उपचारासाठी आलेले हे रुग्ण यांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अतिशय समाधानाची आहे की उपचार सुरू केल्यानंतर या रुग्णांना पहिल्यांदा बरं वाटायला लागतं की जे मेडिकल सायन्सचं पहिलं गोल्ड स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे या रुग्णाला बरं वाटलं आणि साधारण एक दीड दोन वर्षानंतर पुन्हा आम्ही या रुग्णाचा 2D इको रिपोर्ट केला. त्या रिपोर्टमध्ये ह्या ठिकाणी स्पष्ट आपण बघतोय ढगेलकरच्या उपचारापूर्वी होतं सिव्हिअर मायट्रल रिगर्जिटेशन आणि आता आहे माइल्ड मायट्रल रिगर्जिटेशन म्हणजे सिव्हिअर जो डिसीज होता तो आता माइल्ड झालेला. त्याचबरोबर सिव्हिअर पल्मोनरी आर्टरी हायपरटेन्शन होतं आता या ठिकाणी नाही. त्याचबरोबर ह्या रुग्णाचं हार्ट फंक्शन जे 25% होतं ते आता आपण या ठिकाणी बघू शकतो ते 44 झालेलं आहे म्हणजे डबल झालेलं आहे. त्याचबरोबर हृदयाचा जो भाग अकायनेटिक होता म्हणजे मसलची मुव्हमेंट जी पूर्ण थांबलेली होती आता रिपोर्टमध्ये आहे माइल्ड हायपोकायनेसिया. माइल्ड हायपोकायनेसिया म्हणजे काय तर त्या ठिकाणच्या मसलची मुव्हमेंट आता इम्प्रूव्ह झालेली आहे फक्त त्याची पूर्ण इम्प्रूव्हमेंट अजून झालेली नाही पण मसलची मुव्हमेंट सुरू झाली याचा अर्थ त्या ठिकाणचा ब्लड फ्लो सुरू झाला त्याचा ऑक्सिजन सप्लाय सुरू झाला त्याचं न्यूट्रिशन सप्लाय सुरू झाला त्या ठिकाणचे इलेक्ट्रिक इम्पल्सेस सुरू झाले. म्हणजे हे सगळं चित्र आपल्याला ह्या उपचाराद्वारे आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच. आणि जसं आपण हे सगळे अनुभव सांगितल्यामुळे किंवा रुग्णांचे रिपोर्ट्स आपण दाखवून दिल्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा पटलं असेल नक्की की कशा प्रकारे आपण हे उपचार डेफिनेटली कारण आपण शेकडो रुग्णांचे रिपोर्ट्स आज आपल्याकडे आहेत. बरोबर. म्हणजे म्हणून आपण असं म्हणतोय की आज जर का फक्त हृदयाचे कुठलेही म्हणजे वॉलचे असतील झडपांचे असतील कुठल्याही प्रकारचे विकार झाले असतील फक्त तर सर्जरीचा ऑप्शन एकच आहे असं गृहित न धरता मला वाटतं ढगे हेल्थकेअरचे जे आपले आयुर्वेदिक उपचार आहेत ते जर का घेतले तर एकूणच मॉडर्न सायन्सच्या किंवा सायन्सच्या या मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात मोठी उपलब्धी किंवा अचीवमेंट असं म्हणायला हरकत नाही कारण पेशंट्स नेहमी सर्जरी किंवा ऑपरेशन्सला घाबरत असतो परंतु हे आयुर्वेदिक उपचार घाबरत असेल तर ढगे हेल्थकेअर नक्की. तर डॉक्टर याच अनुषंगाने इथे येऊन तुम्ही एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.